ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची कोंडी होणार, एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक, प्रशासनाच्या हालचालींना वेग. एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत असणाऱ्या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लगबग सुरू आहे. कोकणातील गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिला आहे आणि यासाठी दरवर्षी मुंबईसह अन्य शहरांमधील हजारो चाकरमणी गणपती उत्सवाच्या काळात कोकणातील आपापल्या गावी जातात. मात्र यंदा गणेशोत्सवाच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अर्थात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्याने चाकरमण्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने एसटी महामंडळाकडून नियोजन करण्यास सुरुवात झाली आहे. गणपतीच्या काळात कोकणात जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होते आणि त्यामुळे या काळात कोकणात विशेष एसटी बसेस सोडल्या जातात. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. तसेच कर्मचाऱ्यांना आंदोलनामध्ये भाग न घेण्याचं आवाहन करण्यात आले. त्यामुळे आता किती एसटी कर्मचारी आणि कोणत्या संघटना या आंदोलनात सहभागी होणार हे पाहावं लागेल. आणि याशिवाय एसटी स्थानकांवर आवश्यक तो पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. आंदोलनाच्या वेळी बसस्थानकात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने दक्षता घेतली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कुठल्याही डेपोत एसटी बसच्या फेऱ्या रद्द झाल्यास त्याच्या सूचना मध्यवर्ती कार्यालयात दिल्या जातील, जेणेकरून एसटी प्रशासनाकडून प्रवाशांसाठी पर्यायाची आणि पर्यायी व्यवस्था केली जाईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.